त्यांना काही मसा त्रास झाला. म्हणून हा रिक्वेस्ट करता सगळ्यांक तुमकां थोडी कस असा, ज्यांना डेव्हलपमेंट म्हणतात त्यांना मातशे त्रास जातलेत आमकां. पण ते करता असताना व्हेरी इम्पॉर्टंट स्थानिक जे आहात त्यांचा सपोर्ट इम्पॉर्टंट आहात. आज आम्ही किती डेव्हलपमेंट करतले जाल्यार आमकां स्थानिक पंचायत जाऊन सरपंच जाऊन तुम्ही सगळ्यां स्थानिक नागरिक जाऊन त्यांचा सपोर्टाची गरज असा, जाल्यारूच आमचे डेव्हलपमेंट जातले. आता मांद्रे मतदारसंघात डेव्हलपमेंट किती आणि किती करपाक जाय हे माझ्यापेक्षा तुम्ही चढ जाणार. आज आम्ही बऱ्यापैकी हंगासर आमकां मांद्रे पंचायतीन फिश मार्केटात एनओसी दिली आहे. एक वर्ष कमी पेंडिंग आसलेली, पण सरपंचान आणि पंचायत बॉडीन ती एनओसी दिल्या कारणान ते खरी कामांक सुरुवात झाली. आता बेगिनात बेगीन त्याचे फाउंडेशन स्टोन जातले. स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स जे सगळे तिनूय स्कूल मांद्रे गावचे त्यांना ग्राउंड नसलो, प्लस आमच्या भुरग्यांक खेळपाक ग्राउंड सारखो नासलो, वयर ग्राउंड आसलो ती त्यांनी सरपंचान पंचायतीन एनओसी दिल्या. त्याचे बाय कमिंग 3 to 4 months फाउंडेशन स्टोनूय जातले. त्याच्या पहिली प्रेझेंटेशन कंप्लीट पंचायतीक जाऊन आणि लोकल त्यांची कमिटी काढतले त्यांना दाखवून त्यांना कॉन्फिडन्सान घेऊन किती ते जातले. सो वेगळे वेगळे डेव्हलपमेंट जे आहात ते आम्ही घेतातूच. हरमल पंचायत नवीन पंचायत घर प्रपोजल मूव केला आम्ही हरमल पंचायतीत. प्रत्येक गावात एक एक प्रोजेक्ट घेतला, पण आम्ही डेव्हलपमेंट करतात. पण डेव्हलपमेंट करता असताना सगळे तुम्ही वांगडा तुमची साथ असा झाल्यारूच जातले. आता भाई कल्पना आमकां म्हटले की सगळे कन्वर्जन जाता आणि हे राखपाक जाय, आमची फुडली पिढी किती करते. हा सदांच आवाज उठयत असा आणि हा याच्यावर कंप्लिटली ओपोजूय करता सगळे ह्या गोष्टी घडटा त्या. आणि मला कोणाचं भय पडलेलो ना, त्या लागून हायन असेंब्लीनुय मला दिसता एकूच आमदार हा असतो असेंब्लीन डायरेक्टली पॉईंट टू पॉईंट उलयला. सो मला कोणाचो भय ना, मला पडलेले ना, कित्याक इम्पॉर्टंट हा आमचे मांद्रे मतदारचे जनता. मांद्रे मतदारची जनता जर सगळे लोक जर आमचे सेफ उरले जाल्यार ती मला खरी क्रेडिट मेळटले. आज जर असे जर कन्वर्जन जायत रावले जाल्यार मला दिसता फुडल्या पिढयेक आमकां दोंगरूय दिसचे ना आणि शेतय दिसची ना. त्या लागून हांव हालींच आगरवाडे चोपडे पंचायतीन फुडाकार घेवन म्हाका आपयलो पर्सनली. आखो गांव जमलो थंयसर जो कन्वर्जन जाला त्यांच्यानी सांगला आमकां ओपोज ओपोज चल या फुडें म्हटले. सो त्यांच्या सपोर्टात तशेंच सगळ्याकडे मागता मांद्रे पंचायत सरपंच आयज आसा हांगासर त्यांनी फुडें सरपाचे, कित्याक जे कन्वर्जन जाले भायर सरपाचे एन्टायर पंचायतीन स्थानिक आसतले. हांवूय तुमच्या वांगडा आसतलो. जे कन्वर्जन जाला ताका ओपोज करपाक जाय, रेक्टिफाय करपाक जाय, करेक्शन. हांव म्हणना हांव सरकाराचो एक भाग आणि सरकाराचे विरोध करप हे रॉंग, पण खंय रॉंग जाता आमच्या स्थानिकांक नाका थंय आमकां करेक्शन करपाची गरज आसा. म्हाका दिसता हेका लागून आमचो मुख्यमंत्री जावं किंवा TCP मंत्री जावं पूर्ण आमकां साथ दितलो, सपोर्ट दितलो. कित्याक जे आमच्या लोकांक जाय तेच हांगासर जातले घडटले. नाजाल्यार म्हणजे भायले लोक येतले, जमणी घेतले, दोंगर घेतले आणि तांकां जाय ते करतले हे जावं शकना. आमचो आमचे गांव आमचे शेतां आमकां सांबाळपाक जाय आणि आम्ही म्हाका दिसता आम्ही केपेबल. या 3 वर्षाच्या कालावधीत गोवा सरकारच्या कायदा आयोगाचो अध्यक्ष नात्यान हांवें 22 रिपोर्ट सरकाराक दिले. 22 त्यातले जर प्रमुख 3-4 रिपोर्ट जरी अंमलांत हाडले तर आज आमचे सरपंचान जे प्रश्न उपस्थित केला त्या प्रश्नांक उत्तरां मेळटली. एक गोष्ट, मामलेदार केस फायल केल्या नंतर कितलीशी वर्षां केस सोंपत ना, त्यासाठी रेव्हन्यू कोर्टची स्थापना. नवे कांयच करप ना, मामलेदाराक 24 तास फक्त भूविषयक जे खटले आसात ते खटले सोंपोवपासाठी त्यांना काम, बाकी कामां बाकीच्या आमदारांनी करची, बाकीच्या मामलेदारांनी करची. म्हणून त्याला सिव्हील कोर्ट जसं आमचे असतात, सिव्हील कोर्ट, डिस्ट्रिक्ट कोर्ट, हायकोर्ट, त्याचप्रमाणे मामलेदार कोर्ट, कलेक्टर कोर्ट आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल कोर्ट अशी व्यवस्था फक्त एका कायद्याच्या हुकमान हवे ते काम जाता आणि सगळे निलंबित जे कायदे जे असतात, केसीस असतात, खटले असतात ते हातात वेगळे जातले. हे नंबर 1. नंबर 2, दुसरो जो मुद्दो हांवें मांडला की सुचना केल्या की आमची शेतां, आमच्यो जमनी, आमचे दोंगर, आमचे ग्रीन हिल सगळे जे आसात ते, आमची तळी, आमचे झरे, आमच्यो न्हंयो ह्यो सांबाळपा खातीर एक कायद्याची त्या ठिकाणी हांवें त्याच रिपोर्टान एक तरतूद केल्ली आसा. तोय कायदो आमदारांनी जरा नजरेखाली घालचो. आणि हो जो प्रकार असा की इतल्या वर्षानंतर आता तू कूळ म्हणून डिक्लेअर कर, या संदर्भात त्याच कायद्यात दुरुस्ती करून आमच्या अशी तरतूद करूं येता की जी लोन 68, 69, 70, 71 पर्यंत जी झाली कूळ म्हणून ती ग्राह्य धरप, त्यासाठी टायटलिंग ॲक्ट जमनीच्या हक्कविषयक कायद्याचे प्रारूप तयार करून हांवें त्याच कायद्यान दिल्ले आसा. हांव रिक्वेस्ट करीन की आमदारांक तुम्ही आणि आम्ही एक दिवस बसूया
या कायद्याचे अनेक वेळा भाषणं आम्ही अनेक ठिकाणी केल्यान, परंतु ऐकता कोण असं झाले असा. भाऊंची स्मृती पुढे ओढतलो तर हे काही जर आम्ही गोष्टी जर करीन तर आमकां राखपाक मेळटले. आमची शेतां आमचे गांव राखूया. सध्या देखील आम्ही वाचतान सुद्धा आमच्या आमदारांनी त्या बद्दल आवाजही उठलेलो असा दिल्लो असा. अशी जेव्हा बरी कामां करतात त्यांना आमकां उमेद येता की त्यांच्या बरोबर राहून काम करपाक कशें दिसता. तसेच भाऊसाहेब पाजोडकरांचे विचार म्हाका दिसता हे एक विचार त्यांचे जे आमचे आरोलकर जे आमचे MLA असा हांगले त्यांच्यांनी एक पुढाकार घेतला शेत जमनी. भाऊसाहेब पांदोडकरान मेन जो प्रश्न जो कुळ मुडकार कसेल त्याची जमीन तो प्रामुख्यान त्यांच्यांनी लक्ष घालून आमचे जे शेतकरी आहात त्यांची शेतां प्रोटेक्ट करपाक लागून संरक्षण करपाक लागून कायदो हाडलो. 1970 सालीन म्हाका दिसता मांद्रे गांवान सर्वे जालो 68 सॉरी. त्या टायमार त्यांच्यांनी सर्वे करून जो कुळ असा मुडकर असा त्या फॉर्म 114 जो आमचा आता सध्या आयडेंटिटी कार्ड म्हणता त्याच्यात त्यांना नमूद केलेले असा की हो कुळ हो मुणकार म्हणून हो त्यांच्यांनी ताबडतोब न्याय दिला आमच्या शेतजमी आमच्या शेतकऱ्यांक. पण आयज जे असे सरकार नवे नवे अमेंडमेंट हाडटा नवे नवे कायदो हाडटा ती जी नावं असा त्यांच्यावर आता संशय येता की तो वेदर तो टेनंट ओ मुणकार. आणि हे आता परत त्यांच्यांनी त्या शेतकऱ्यांनी ऍप्लिकेशन मामलेदारांक घालचे पडटा त्यांना टू डिक्लेअर दॅट टेनंट हे ॲक्च्युली चुकीचे. सर्वे करपी हांगा सिनियरही असतात आमच्या बरोबर ते त्या टायमार 68-70 सर्वे केला त्यांच्यांनी त्यांच्यांनी सर्वे केला आणि त्यांच्यांनी ती नावं बरयल्यात. आज परतून त्याच शेतकऱ्यांक कोर्टाचे पायरो चढचे पडटात 10-20 वर्सां अजून केसी पेंडींग असतात जायते गोष्टी.